नमस्कार मित्रांनो करंट अफेअरच्या आजच्या सेशनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण चौदा ऑक्टोबरचे महत्वाचे असे दहा प्रश्न पाहणार आहोत प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे काय होईल ज्यावेळेस आपण नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा काल तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता की कोणत्या कंपनीने भारतात ग्लोबल कम्प्युटर सायन्स एज्युकेशन इनिशिएटिव्ह सुरुवात केली आहे तर ही सुरुवात ने केलेली आहे आणि जे तुमच्यासाठी प्रश्न विचारला जातो त्याचं खाली कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा त्यामुळे काय होईल हे प्रश्न तुमच्या दीर्घ लक्षात राहतील तर आपण आजच्या या सेशनला सुरुवात करूया पहिला प्रश्न बघा काय आहे आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिवस कधी साजरा केला जातो तर हा दिवस तेरा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो आणि एकोणीसशे एकोणनव्वद पासून हा दिवस तेरा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो या याची थीम काय आहे तर विकसनशील देशांना आपत्तीचा धोका आणि आपत्तीचे नुकसान कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य ही याची या दोन हजार एकवीस ची थीम आहे तर आता हा प्रश्न बघा आय एम एफ च्या अंदाजानुसार जानेवारी ते डिसेंबर दोन हजार बावीस दरम्यान भारताचा आर्थिक विकासाचा दर काय असेल तर आय एम एफ नुसार दोन हजार बावीस मध्ये भारताच्या आर्थिक विकासाचा दर नऊ पॉईंट सहा टक्के इतका असेल आता इथं आय एम एफ विषयी बोललेला आहे तर आय एम एफ विषयी च्या महत्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊया आय एम एफ म्हणजे काय इंटरनॅशनल मॉनिटरी फंड याची स्थापना कधी झालेली आहे तर याची स्थापना सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी झालेली आहे आणि याचं मुख्यालय कुठे आहे तर याचं मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी येथे आणि याचे सध्या व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत तर क्रिस्टलिना जॉर्जिया हे संचालकीय संस्थापक आहेत आणि मुख्य अर्थतज्ज्ञ गोपीनाथ आता इंटरनॅशनल मॉनिटरी च वित्तीय वर्ष काय असतं तर एक मे ते तीस एप्रिल असत जसं भारतीय व्यापारी बँकेचं याचं काय असतं एक मे ते तीस एप्रिल हे पण मुद्दा लक्षात असू द्या महत्वाचे पॉइंट आहेत सगळे आता पुढील प्रश्न बघा नुकताच सत्यजित रे हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर हा पुरस्कार बी गोपाल यांना जाहीर झालेला आहे तर आता आपण पुढील प्रश्न बघूया कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सीएम दाय सी हा उपक्रम सुरू केला आहे तर हा उपक्रम मणिपूरच्या सीएम न सुरू केलेला आहे आता या अंतर्गत काय केलं जाणार आहे राज्यातील लोकांशी थेट संपर्क कर प्रस्थापित करून त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी हा उपक्रम मणिपूरच्या सीएम न सुरू केलेला आहे आता मणिपूरविषयी महत्वाच्या बाबी बघा मणिपूरला राज्याचा दर्जा कधी देण्यात आलेला आहे तर एकोणीशे बहात्तर ला राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे याचे राज्यपाल कोण आहेत सध्या ला गणेश हे राज्यपाल आहेत मुख्यमंत्री आहेत बिरेन सिंग आणि मणिपूरला स्वित्झरलँड ऑफ इंडिया असं कोणी म्हटलं होतं तर लॉर्ड आयर्विन यांनी असं म्हटलं होतं आणि येथे कोणतं नॅशनल पार्क आहे तर केईबुल लामजाओ नॅशनल पार्क येथे आहे आता बघा मणिपूरला एकोणीशे बहात्तर मध्ये राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे या आधी मणिपूर हे केंद्रशासित प्रदेश होते या आधी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे भारतात किती केंद्र असे राज्य आहेत जे आधी केंद्रशासित प्रदेश होते तर सहा राज्य आहेत ते कोणकोणते अरुणाचल प्रदेश मणिपूर मिझोराम त्रिपुरा गोवा आणि हिमाचल प्रदेश हे नाव पण लक्षात असू द्या महत्वाची नावं आहेत आणि मणिपूर हे कितवं राज्य ठरलं होतं तर मणिपूर हे एकोणीसावं राज्य ठरलं होतं आपण मुद्दा लक्षात असू द्या तर पाचवा प्रश्न बघा तुर्की ग्रँड प्रिक्स दोन चे विजेतेपद खालील पैकी कोणी पटकाविले आहे तर हे विजेतेपद वाल्टेरी बोटास यांनी पटकाविले आहे आता वाल्टेरी बोटास हे फिनलँडचे आहेत आणि ते मर्सिडीज या संघाद्वारे फॉर्म्युला वन रेस मध्ये सहभागी होतात तर पुढील प्रश्न बघा आता पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे अटल पेन्शन योजने अंतर्गत अटल पेन्शन योजना बिलिव्हर्स आणि लीडरशिप कॅपिटल हे पुरस्कार कोणत्या बँकेला देण्यात आले आहेत तर हे नुकतेच पुरस्कार कर्नाटक विकास ग्रामीण बँकेला देण्यात आलेले आहेत आता याच्यात काय सांगितलेलं आहे आपल्याला अटल पेन्शन योजना तर आपण अटल पेन्शन योजनेविषयी पण महत्वाच्या बाबी बघूया अटल पेन्शन योजना या योजनेची सुरुवात कधी झालेली आहे तर नऊ मे दोन हजार पंधरा रोजी झालेली आहे आणि याचा उद्देश काय आहे तर सर्व भारतीयांसाठी विशेषतः गरीब विशेषाधिकार नसलेल्या असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा व्यवस्था निर्माण करणे याचा उद्देश आहे आणि हे या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे तर भारतातील कोणताही नागरिक यासाठी पात्र आहे फक्त त्याचं वय अठरा ते चाळीस दरम्यान असणं आवश्यक आहे या अंतर्गत काय केलं जाणार आहे पात्र नागरिक एक विशिष्ट रक्कम या योजनेअंतर्गत जमा करू शकतो आणि त्यानंतर त्याला साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक हजार ते पाच हजार रुपयापर्यंत पेन्शन मिळेल आणि जर त्याचा मृत्यू झाला तर ते पेन्शन त्याच्या पत्नीला आजीवन मिळेल हे पण मुद्दा लक्षात असू द्या तर आता आपण पुढील प्रश्न बघूया खालीलपैकी कोणी एकशे वीस भाषा मध्ये गाणे गाऊन रेकॉर्ड बनवला आहे तर नुकताच हा रेकॉर्ड चिता सतीश यांनी केलेला आहे त्यांनी एकशे वीस भाषामध्ये गाणे गाऊन हा रेकॉर्ड केलेला आहे आठवा प्रश्न बघा भारत पे चे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे तर भारत पे चे अध्यक्ष म्हणून रजनीश कुमार यांची निवड करण्यात आलेली आहे तर रजनीश कुमार कोण आहेत तर हे आधी चे माजी अध्यक्ष आहेत आणि त्याचप्रमाणे यांनी नुकतच एक पुस्तक लिहिलेलं आहे ते कोणतं तर बघा द कस्टोडियन ऑफ ट्रस्ट हे यांचं पुस्तक आहे हे पण लक्षात असू द्या आता ही भारत पी ची स्थापना कधी झालेली आहे तर दोन हजार अठरा मध्ये ही कंपनी स्टार्ट करण्यात आलेली आहे आणि याचं मुख्यालय कोठे आहे तर दिल्ली येथे आहे आणि याचे सध्या सीईओ कोण आहेत अश्नीर ग्रोवर हे याचे सीईओ आहेत हा पण मुद्दे लक्षात असू द्या तर नववा प्रश्न बघा जगातील पहिल्या सेल्फ ड्रायविंग ट्रेनचे अनावरण कोणत्या देशाने केले आहे तर याचे अनावरण नुकतेच जर्मनीने केलेले आहे ही जगातील पहिली सेल्फ ड्रायव्हिंग ट्रेन आहे तर जर्मनीविषयी बघा जर्मनीची राजधानी काय आहे तर बर्लिन आहे आणि जर्मनीचं चलन कोणतं आहे तर युरो हे चलन आहे हे पण मुद्दे लक्षात असू द्या आता आजच्या शिक्षणचा हा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न काय आहे बघा खालीलपैकी कोणत्या राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाने देश के मेंटॉर हा कार्यक्रम सुरू केला आहे तर हा कार्यक्रम नुकताच दिल्ली केंद्रशासित प्रदेशाने सुरू केलेला आहे आता या अंतर्गत काय केलं जाणार आहे तर दिल्लीच्या सरकारी शाळांमधील दिल विद्यार्थ्यांना आपल्या संबंधित क्षेत्रातील यशस्वी नागरिकाकडून करिअरच्या पर्यायावर मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि या देश के मेंटॉरचं ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे तर या ब्रँड अम्बॅसिडर म्हणून सूदची नियुक्ती केलेली आहे आता दिल्लीविषयी काय महत्वाचे मुद्दे बघा आता बघा एकोणसत्तरव्या घटनादुरुस्ती कायदा एकोणीसशे एक्क्याण्णव अंतर्गत दिल्ली केंद्रशासित प्रदेशाचे नामकरण दिल्ली राष्ट्रीय राजधानी राज्य क्षेत्र असे करण्यात आलेले आहे आणि याच घटनादुरुस्तीद्वारे विधान दिल्लीसाठी विधानसभा सुद्धा तयार करण्यात आलेली आहे आणि यात किती सत्तर सदस्य असतात आणि याच घटनादुरुस्तीद्वारे दिल्लीचा प्रशासक म्हणून लेफ्टनंट गव्हर्नर यांची नियुक्ती पण केलेली आहे आणि सध्या कोण आहेत ते अनिल बेजल हे दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत आणि येथे मुख्यमंत्री कोण आहेत तर अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री आहेत हे दिल्ली काही महत्वाच्या बाबती आहेत लक्षात असू द्या तर आजचा तुमच्यासाठीचा सा प्रश्न बघा काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच सुरुवात केलेल्या इंडियन स्पेस असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत तर याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर आपण उद्याच्या मध्ये पाहणारच आहोत तर आजचं सेशन इथं संपलेलं आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे काय होईल ज्यावेळेस आपण नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर पुढच्या सेशनमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद